दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। लोकसभेनंतर आता वारे वाहू लागले ते विधानसभा निवडणुकीचे। विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार चांगलेच तयारीला लागलेत। यंदा सन 2024 विधानसभा निवडणुकीसाठी इगतपुरीचे माजी सभापती गोपाळ लहांगे हे देखील इच्छुक आहेत। याच पार्श्वभूमीवर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। गोपाळ लहांगे हे शेतकरी कुटुंबातले असून ते नेहमीच समाजाच्या हितासाठी तत्पर असतात। याच पार्श्वभूमीवर त्यांनी त्र्यंबकेश्वर शहरात जनसंपर्क दौरा केलाय। जनसंपर्क दौरा करून त्यांनी त्र्यंबकेश्वर शहरातील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सरपंच विलास आचारी, अशोक लहांगे, लक्ष्मण हरिगुंड, विनोद कोरडे, बाळू तळपाडे, समाधान बदादे, शिवराम झोले, रोहिदास झोले, गौरव वाघ, सामाजिक कार्यकर्ते भास्कर धोंगडे, बाजीराव लहांगे, हिरामण कवटे, विष्णू खाडे, त्याचबरोबर पत्रकार गणेश लहामटे तसेच त्र्यंबकेश्वर शहरातील युवा कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार गोपाळ लहांगे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।